महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. मोर्चात केंद्र सरकारची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढण्यात आली. सरकार विरोधात घोषणाबाजी करत यात्रा काढण्यात आली. वर्ध्याच्या चारही मतदारसंघात तिसऱ्या आघाडीकडून चाचपणी सुरू आहे. आर्वी मतदारसंघात तिसऱ्या आघाडीतून उमेदवारीसाठी जय बेलखेडे इच्छुक आहेत, तर आज कारंजा इथे अनेकांचा पक्ष प्रवेश होणार आहे. जळगाव मनपा मालमत्ता थकबाकीदारांविरोधात ऍक्शन मोडवर आली आहे. 35 मालमत्ता थकबाकीधारकांचे नळ कनेक्शन तोडले असून नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम राबवली जाते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांना अपात्र ठरवण्याबाबत नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्तींनी सोनवणे यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिलेत. पुढील 4 आठवड्यांनी ही सुनावणी होणार आहे. केंद्रीय यंत्रणांकडून मुंबईला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. इशारानंतर पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. धार्मिक स्थळं आणि इतर गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले असून 18,846 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भारतात मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण आढळलाय. केरळमध्ये UAE परतलेल्या तरुणाला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. या तरुणावर कोची येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सांगलीच्या देशिंगमध्ये उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुख्यमंत्री बैलगाडा केसरी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हा महायज्ञ सोहळा देखील आयोजित करण्यात आलाय, अशी माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली आहे. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात गोमांस घेऊन जाणाऱ्या ट्रकला गोरक्षकांनी पकडलंय. यावेळी ट्रकवर दगडफेक करत ट्रक चालकाला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी ट्रक चालकाला आणि मारहाण करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नाळू तरुणांना फसवणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुलाच्या नातेवाईकांना 2 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार झालाय. बोगस नवरीसह पलायन करणारी टोळी अखेर जेरबंद झालीय. पंढरपुरात एका महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून अंगावर सोन्याचे दागिने लुटणाऱ्या 2 चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. चोरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 12,10,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते परशुराम वाडेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. वाडेकर यांना जातीवाचक चिविगाळ करत धमकीही देण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.